काय चाललंय कृष्ण भाऊ? काय नाही, निवांत आहे सध्या. कृष्ण भाऊ, ते शेतातले काम झाले का? ते आपल्याला बी करून घ्यायचे होते. हा सम्राट भाऊ, माझं काम झालंय, आता मी पाठवलोय तुमच्या शेतात. अंकिता, अगं कधी आलीस? बरं आहे का तुझं? ये ना. हे काय आत्ताच आलं, बाळ बरं आहे ना? हो बरं आहे. काय चाललंय स्त्रीचं? काय अभ्यास कसा चाललाय? बरा चालला अभ्यास, देतोय लक्ष त्याच्यासाठी. हा का? आपल्याला पर्याय नाही त्याचा अभ्यास करून घेतल्याशिवाय. हा श्री, ही माझी बहीण अंकिता, पुण्याला असते गव्याची आत्ता. हो का? ही पण अभ्यास करते का? हो. काय मदत लागली ते विचारा मला. चल येतो मग मी. हो चल. कशी आहेस अंकिता? प्रवास कसा झाला? बरी आहेस ना? बरी. अमन, अय काय काय करतोय? काय ना, काय रे सांगत होत तुला. चाल ना, सांग का. अरे ते अंकित नाही का? हा सम्राटची बहीण. हा हा सम्राट. हा बघ तिला माय कर. काय होईल कर? बघ तिथं. हा तू अन बघितलं का आरशात? हे काय झालं का? आपल्याला पण आवडते का ती? बघ तिला का माझ्याकडे, मला पण लय आवडते. का होईल कर? ती कुठ, तू कुठ? त्या जर सम्राटला कळलं ना तर लय गदळ होईल बाबा. बघ तू ये अमन, बघ केलं का? मला लय आवडला का ती? काय होत असत, बघ केलं का? अरे श्री, तुझा अभ्यासात डोकं ना, तू अभ्यास असले काम आराम श्री. अरे अमन, बघण्याला का आपलं काय होत असत? तुझ्यासाठी एवढं पण नाही. ठीक आहे, तू अमन नाही ना, तू यासाठी करू शकतो. काय आता यार धर ना. बघू दे बघू दे. हे ऐक ना, ती आली तिकडे. कोण ती? कोणती? अरे ती नव्हे. हा ती अंकू. काय झालं? अरे ती आली तिकडे. अरे तिथे आली ना ती? तिचं का? अरे तू म्हणला होता ना, विचारतो तिला. विचारायच तिला? त्या बघ तिथं बसली. हा ला का, तिथं बसली ती का? हा ती आहे. त्यांची बहीण तिकडे काहीतरी काम करते. झालं का तेवढं? जा जा जा. नक्की? काय काळजी करू नका, मी आहे ना. बेस्ट ऑफ लक. नक्की नक्की. कसा चाललाय अभ्यास? बरं. आज कस काय शेताकडे? काय नाही, वहिनी सोबत आलो मी अभ्यास करून. त्या तिकडे वहिनी तिकडे आहेत का? हो हो. एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. बोला ना. काय म्हणतोय मग श्री? श्री त्याचं काय मदत? दीदी जा, तुला आई बोलवते. हा बोला श्रीचं काय? काय नाही, जाऊ द्या, एवढं काय नाही. नाही सांगा ना, काय बोलत होते तुम्ही? श्री तुमच्याविषयी बोलत होता. काय? काय नाही असं. म्हणजे नेमकं काय? अहो त्याला तुम्ही लय आवडत. काही बोलू नका उगीच. खरंच खरंच त्याने मला सांगितलंय. खरंच का? हो. ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी, त्याला मला भेटायला सांगा. ठीक आहे चालते. बरं येऊ का मी? हो हो सांगतो त्याला मग. काय रे अमनला काय बोललास? माझ्या मनात जे होत ना ते मी अमनपाशी बोललो ना. हो तो बोलला मला, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचंय. तुला खरं सांगू? हो बोल.
जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना मी सम्राट भाऊ घेऊन आलता तुला, हा खरं सांगायचं म्हणजे तेव्हापासूनच तू मला आवडायला लागली होतीस. मी तर सांगितलं माझ्या मनातलं, तुझ्या मनात काय? सांगते तुला नंतर. काय गंग बोल ना, काय झालं? हे इकडं कुठं आणलंय, हे किती टोचतंय. टोचतंय जमत असंच ऍडजस्ट करावं लागतं, नाही तर तिकडे बाहेर भेटलं ना तर पकडतील मारतील चांगलं आपल्याला. त्या म्हण त्यासाठी बाहेर बसवलाय मी, माहिती तुला. हो का? मग कोणी येवा ना इकडे आतमध्ये म्हणून, समजलं का? पण अजून किती दिवस असं भेटायचं? अगंक तुला एक सांगू, मी जर तुला पाहिलं ना तर बुलेटचं सायलेन्सर कसं फटफट करत तसं माझ्या हृदयाचे ठोकीने धडधड करतात. खरंच इतका वेळा झाला असतो माझ्यासाठी. अंकू तुझं मला भेटलं नाही ना, तुझ्या प्रेमात वेळा सुद्धा होऊ शकतो. असं नको रे बोलू. खरं सांगतोय. तू बोलली होतीस ना मला आपण लग्न करूया म्हणून. हो. तुझ्यासाठी काय तरी आणलंय मी. काय आणलंय दाखव तुला आता. हो. डोळे बंद कर मग. दाखव ना आधी. डोळे बंद कर तू आधी. सांगा त्याला.
लक्ष ठेवायचं कर. हॅलो, सापडलं होते कुत्र? नाही सापडलं. आमनला घेऊन येईल डेअरीवर पटकिनी. त्या कुत्र्याला बी सापडा पटकिनी. हा हा, काय झालं बाबा? काय झालं? काय सांग ना. काय सांगा? काय झालं? या कुत्र्याचा घेर जा, याची आई बाबा उचल तोडून टाक डायरेक्ट. डायरेक्ट तोडून टाक. त्याच्याकडे बघत त्याच्या डायरेक्ट तोडून टाक. चल नेक तू, तू नेक. ए उचल रे, उचल. चला आणि इकडे अरे ते मा तू तू येऊ नको. सांग येऊ नको. सांग तू आधी येऊ नको. मी काळजी करतो. येऊ नको. येऊ नको. Oh!
अंकू श्री विसरलो मला श्री श्री ऍक्शन ऍक्शन एक्शन तुम क्या दाई तो फट कट कट कट